नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात एच डब्ल्यू मराठी राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांनी गेली दोन आठवड्या राज्याचं राजकारण तापलेलं असताना आता विधान परिषद निवडणुकांची सुद्धा घोषणा झाली आहे विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे आणि, आणि या निवडणुकीविषयी बीडमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र एक मोठं असं वक्तव्य केलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यावर सूचक असं वक्तव्य केलंय पाहुल्यात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हंटलय आणि त्याचबरोबर या विधान परिषदेची समीकरणं नक्की काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात पण त्याआधी हा व्हिडिओवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा विधान परिषदेच्या दहा जागांसाठी वीस जून ला निवडणूक होणार आहे या निवडणुकीत कुणाला संधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला सत्तावीस मतांची गरज असते त्यात भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांचं संख्याबळ हे साधारण एकशे तेरा इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल आणि त्यानंतरही त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहत असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना बारा मतांची तजवीज करावी लागणार आहे तर या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचंही नाव पुढे आलंय विशेष म्हणजे पंकजा यांचं नाव याआधी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चर्चेत आलं होतं पण ऐन वेळेस भाजपकडून त्यांना ही संधी देण्यात आली नव्हती तर राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा जोरदार पराभव केला होता पण त्या पराभवाला आता वर्ष झाली आहेत पण तेव्हापासून मुंडे आपल्याच पक्षात एकट्या पडल्याचं चित्र पाहायला मिळालं तर गेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी स्वपक्षीयांवरच निशाणा साधत आपल्या मनातला राग व्यक्त केला मनातली खतखत व्यक्त केली आणि ही खतखत व्यक्त केल्यानंतर काहीच दिवसात देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली आणि मग त्यानंतरच्या काळात त्या पक्षात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं तर अलीकडच्या काळात पंकजांनी स्वपक्षीयांशी जुळवून सुद्धा घेतलं तर ओबीसीच राजकीय आरक्षण कोर्टानं सध्या संपुष्टात आणल्यानंतर सरकारला अडचणीत आणणारा एक ओबीसी चेहरा म्हणून आता भाजप पंकजा मुंडेकडे पाहू लागलंय आणि त्याच उद्देशातून ओबीसी आरक्षणा संबंधित कुठल्याही घडामोडींवर पंकजा मुंडे या माध्यमांसमोर येऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडू लागल्यात ओबीसींच्या मुद्द्यावर सरकार विरोधात रोष निर्माण करायचा असेल तर ती भूमिका पंकजा चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात आणि त्याचमुळे त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करू शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येते आहे त्याचबरोबर आता या निवडणुकीत तरी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का याबाबत त्यांनी मोठं विधान केलंय पंकजा मुंडे या एका कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी की मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे आता राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांवर निवडणूक पार पडत आहे अशा वेळी मला विधान परिषदेवर पाठवावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे असं पंकजा यांनी म्हटलंय तर त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होऊ लागली आहे दरम्यान पंकजा यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंकजा या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असल्याचं म्हटलं त्यामुळे विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून पंकजा यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर सर्वात आधी पाहूयात पंकजा मुंडे यांनी काय म्हटलंय काय तुमचे कि <laughs> तुम्हाला परत एकदा सुरुवात बघू आता ते मला काय करेल पक्ष काय निर्णय घेईल ते त्याच्याकडे तसे सगळे प्रतीक्षा करत आहेत त्याप्रमाणे पक्ष काय निर्णय घेतो ते, ते, ते मी वगैरे आले या सगळ्या अशी पद्धती नाही पण कोणाची घेतली का माझी अशी स्वतःची वैयक्तिक अशी कुठली मी कोणाची भेट या संदर्भात घेतली आता पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेश भाजपचे सहप्रभारी पद आहे त्यामुळे दिल्ली भाजपमध्ये त्यांची उड्बस अधिक वाढली आहे गृहमंत्री अमित शहा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील मुंडेंवर मर्जी असल्याचं मानलं जातं त्यामुळे त्यांच्या यावेळच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीत अडचण येणार नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे त्याचबरोबर राज्यातील भाजप नेतेही यावेळी पंकजा मुंडेंना टाळण्याचा फारसा प्रयत्न करणार नाहीत असं चित्रसुद्धा आहे आणि तशीच प्रतिक्रिया आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिली आहे पंकजा यांच्या या विधानानंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की पंकजा या आमच्या सिनियर नेत्या आहेत आमच्या सर्वांकडून त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मक पाठिंबा आहे पण त्या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा हाय कमांडला आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय पाहुयात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पण त्या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा हाय कमांडला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पाहुयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं नाराजी वगैरे नाही पंकजाताई आमच्या सिनियर नेत्या आहेत साहजिक ज्यावेळेस एखादी निवडणूक येते तर त्यांचं नाव चर्चेत येणं हे साहजिकच आहे त्याच्यामुळे अर्थात अवघं नाही आहे कारण कुठल्याही पदाकरता ते एलिजिबलच आहे त्या संदर्भातला निर्णय त्यांना आणि आमच्या हायकमांडला करायचा आहे आमच्या सगळ्यांकडनं त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मकता आहे काहीच अडचण नाही आहे ते आणि आमचं हायकमांड मिळून या संदर्भात निर्णय करतील जागांसाठी विधान परिषदेच्या कार्यकाळ जो आहे तो आता संपलाय यामध्ये रामराजे निंबाळकर सुभाष देसाई प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे त्यामुळे या जागी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणाकुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर भाजपने राज्यसभेतील उमेदवारांबद्दल सुद्धा अद्याप काही घोषणा केलेली नाही त्यामुळे पंकजा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येते त्यामुळे पंकजांच्या पदरी विधान परिषदेची उमेदवारी पडणार की राज्यसभेची दरम्यान याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद